नमस्कार मित्रांनो आपली माहिती स्वागत आहे मित्रांनो लोकांना प्रोत्साहन करण्याच्या दृष्टीने शासनामार्फत सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा करण्यात येत आहे वृक्ष लागवड हा संगोपन हा लोकांचा कार्यक्रम व्हावा त्याचबरोबर जनतेला वनीकरणचे महत्व पटून देता यावे या, या दृष्टीने सवलतीच्या दराप्रमाणे रोपांचा पुरवठा केला जातो तसेच मित्रांनो खाजगी मालकीचे पडी क्षेत्र आणि बांधावर रेल्वे दुतर्फा तसेच रस्ता क्षेत्रामध्ये सामूहिक व मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेता तसेच सर्वसामान्य शेतकरी आणि वृक्षप्रेमी यांना अल्प दरामध्ये रोपे उपलब्ध व्हावीत यासाठी वन महोत्सवाच्या कालावधीमध्ये सवलतीच्या दरामध्ये रोपांचा पुरवठा करण्यात येईल या अंतर्गत आज एक महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे तर मित्रांनो या शासन निर्णयानुसार जे काय रोपे आहेत त्या रोपांचा दर काय आहे ते या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो हा शासन निर्णय काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्याला सूचना देऊ इच्छितो जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसू नका तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि त्याचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी ऑल नोटिफिकेशन या बटनवर क्लिक करा म्हणजे आम्ही जे काही व्हिडिओ प्रसिद्ध करू त्याचे लेटेस्ट नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला मग जास्त वेळ वाया नागोला तर आपण व्हिडिओकडे वळूया हे पहा मित्रांनो या ठिकाणी दिनांक चार जून दोन हजार एकवीस रोजी महसूल व विनोबगाने हा निर्णय प्रसिद्ध केला आहे वन महोत्सव दोन हजार एकवीस बावीस वन महोत्सव कालावधीमध्ये कराव्याच्या रोपांची वाटप व वा विक्री दराबाबत हा शास्त्रीय निर्णय आहे या शास्त्रीय निर्णयामध्ये रोपांचं जे काही किंमत आहे ती किंमत पहा या ठिकाणी काय सांगत आलेली आहे जर समजा मित्रांनो नऊ महिन्याचं रूप असेल आणि हे जे रोप आहे हे लहान पिशवीमध्ये रोप असेल किंवा बारा पॉईंट पाच सेमी आणि सेमी याची जर लांबी रुंदी असेल तर तर त्याची किंमत वन महोत्सव कालावधीमध्ये या रोपाची किंमत असणार आहे दहा रुपये आणि सर्वसाधारण कालावधीमध्ये या रोपाची किंमत असणार आहे एकवीस रुपये त्याचप्रमाणे जर अठरा महानचे रोप असेल आणि हे जर मोठ्या पिशवीमध्ये असेल आणि याची जी साईज आहे ही वीस बाय तीस सेंटीमीटर असेल वन महोत्सव कालावधीतील ज्याची किंमत असणार आहे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण कालावधीमध्ये याची किंमत असणार आहे त्र्याहत्तर रुपये तसेच अठरा महनचे रोप असेल आणि जर हे मोठ्या पिशवीमधील असेल आणि याची जर साइज हे पंचवीस बाय चाळीस सेंटीमीटर असेल तर त्याचे वन महोत्सवातील किंमत असणार आहे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण किंमत असणार आहे एकशे पाच रुपये मित्रांनो हे जो काय दर आहे हा दर पंधरा जून ते तीस सप्टेंबर या कालावधीसाठी हा दर असणार आहे जर मित्रांनो समजा या अंतर्गत आगाऊ जर रोपाची मागणी करायची असेल तर तुम्हाला नजिक नजिकचे उपवन संरक्षक किंवा विभागीय वन, विभागी वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभागाकडे याची मागणी पत्राद्वारे आपल्याला मागणी करता येईल या शासन निर्णयाच्या खाली आनंद तर मित्रांनो जर आपल्याला आता अगाऊ रोप मागणी करायची असेल किंवा रोप जर मागणी करायचे असेल तर त्याचा हा नमुना या ठिकाणी देण्यात आलेला आहे हा नमुना तुम्ही भरून संबंधित उपसंरक्षक किंवा कर वनविभागीय अधिकारी यांच्याकडे तुम्ही सादर करू शकता आणि रोपाची मागणी करू शकता तर मित्रांनो या शासनाची जी काही लिंक आहे ती लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले त्यावरून हा शासन निर्णय तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण कसा वाटला आम्हाला खालील कॉमेंट कॉमेंट करून नक्की कळवा तसेच आमचा व्हिडिओ आवडला अस लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात दिसू नका पुन्हा भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भारत जय महाराष्ट्र